सद्गुरु नारायन गीरी महाराज आश्रमाचा दावा वर्दापन दीन भजन किर्तन महत्सवाने साजरा। संतन नी सांगित लेला आवलंब करा तोच आपले समस्यांचा उपाय। असे उद्धवजी महाराज मंडलीक महनाले। म्हणजे तुम्ही काढून देत नाही काय म्हणले त्या शेतीला आता हे लोक चांगले म्हणे हे ऐकतात पण तुम्ही आजच आले आता तुम्ही तुम्हाला आवडलं न नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर असलेल्या सद्गुरू नारायण गिरी महाराज आश्रमाचा दहावा वर्धापन दिन दोन दिवसीय भजन कीर्तन महोत्सवाने साजरा करण्यात आला या महोत्सवाची मंगळवारी आश्रमाचे प्रमुख महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली संतांनी सांगितलेला भक्ती मार्ग हा समाजातील समस्यांचा खरा उपाय असून संतांनी सांगितलेल्या भक्ती मार्गाचा जीवनात अवलंब करा जीवनात चांगल्या स्वभावाची गुंतवणूक वारकरी होण्यासाठी करा असे आवाहन हरिभक्त पारायण उद्धवजी महाराज मंडलिक यांनी यावेळी बोलताना केले सद्गुरु सद्गुरुनारायणगिरी महाराज आश्रमाचे वर्दापन दिनाच्या निमित्ताने झालेल्या कीर्तन महोत्सवाच्या सांगता प्रसंगी नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाक यांनी भेट देऊन महंत उद्धवजी महाराज यांचा सत्कार करून वर्दापन दिन सोहळ्यात शुभेच्छा दिल्या तर झालेल्या कीर्तन सोहळ्याच्या प्रसंगी वैजापूर येथील संतोष थोरात यांच्या हस्ते उद्धवजी महाराज यांचे संत पूजन करण्यात आले यावेळी झालेल्या कीर्तन सोहळ्याचे प्रसंगी गंगापूर येथील हरिभक्त पारायण दादा महाराज वायसळ बाळकृष्ण महाराज दिघे वैजापूर येथील संजय महाराज जगताप नेवासा येथील अंकुश महाराज जगताप विवेकानंद आश्रमाचे श्री ज्ञानेश्वरजी महाराज कोंडीराम महाराज पेचे गायनाचार्य नंदू महाराज भगत बाबासाहेब महाराज सातपुते महेंद्र महाराज शेजूळ लतीफ महाराज शेख सोमनाथ महाराज पाटील सीताराम पा झिने नंदकुमार पाटील संतसेवक विष्णुपंत ठोसर नामदेव शिंदे सुदामराव बनसोडे भगवान महाराज मोटे ज्ञानदेव शिंदे गणेश डोंगरे रमेश शिंदे डॉक्टर मुरलीधर कराळे नेवासा बुद्रुकचे सरपंच प्रकाश सोनटक्के अण्णाभाऊ पेचे भानुदास रेडे किशोर निर्मळ डॉक्टर संजय सुकाळकर पी आर जाधव रखमाजी नाचन यांच्या सहभाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते नामदेवराव सर यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात कॉमन न्यूज मराठी साठी प्रतिनिधी सुधीर चौहान नेवासा